9th class. Children, now we are learning chapter number 6, our body. In previous video, we have seen about two sense organs, eyes and ears. Okay, so tell me children, function of ear. Correct. We hear with ear. Okay, ear is function of ear. Okay. So, tell me children, function of eyes, correct, we see with our eyes, okay. So, children, today we are going to learn our remaining sense organs. So, listen carefully. First of all, I will read, you listen carefully. We have one nose, we smell with it. We have one tongue, we taste with it. Our whole body is covered with skin. We feel things with it. Okay, children? Children, in previous class, we have seen, we have five sense organs. And which are they? Eyes, ears, nose, tongue and skin. These are our sense organs. So children, our next sense organ is nose. We have one nose. How many nose you have? We have one nose. We smell with it. Function of nose. We smell with it. Okay. Manje kaay? Ki je aplyala kiti nose ahet? How many nose you have? Only one. We have one nose. Ani je nose ahe. Nose. म्हणजे नाक तर नाकाचं फंक्शन काय आहे कार्य काय आहे किंवा ते आपल्याला काय मदत करतं तर बघा स्मेल स्मेल म्हणजे काय तर सुगंध सुवास असं ज्याला आपण म्हणतो किंवा वास पण तुम्ही त्याला म्हणू शकता तर आपण मग चांगला असो की वाईट असो तर सर्व प्रकारचा जो सुगंध आहे तर तो आपल्याला कळण्यासाठी कुठला सेन्स ऑर्गन्स आपल्याला हेल्प करतात तर लक्षात ठेवायचं नोज हां नोज हेल्प अस टू smell, okay? So children, then next, our next sense organ is tongue, okay? Tongue help us to taste. म्हणजे काय? की tongue म्हणजे काय? तर जीभ. आणि ही जी जीभ आहे, तर ती आपल्याला कशासाठी मदत करते? तर बघा, चव. चव आपल्याला कशामुळे कळते? तुम्ही जर एखादी तिखट वस्तू खाल्ली, हं? एखादी गोड, एखादा गोड पदार्थ तुम्ही खाल्ला, कडू पदार्थ खाल्ला, हं? किंवा खारट, हं? तर हे सगळं आपल्याला कशामुळे आपल्याला याची जाणीव होते किंवा ज्ञान होतं तर जिभेमुळे म्हणजे टंग टंग हा देखील काय आहे आपला सेन्स ऑर्गन्स आहे ज्याला आपण मराठीतून ज्ञानेंद्रिय असं म्हणतो तर जिभेमुळे आपल्याला चवीचं काय होतं ज्ञान होतं म्हणून टंग सुद्धा काय आहे आपलं ज्ञानेंद्रिय आहे आणि लक्षात ठेवायचं आहे मुलांनो वी हॅव वन टंग वी टेस्ट विथ इट म्हणजे काय की टर्म हेल्प अस टू टेस्ट ओके दे नेक्स्ट आवर होल बॉडी इज कवर्ड विथ स्किन बघा आपलं जे पूर्ण शरीर आहे तर ते कशाने झाकलेलं आहे तर त्वचेने याला काय म्हणतो आपण त्वचा आपलं पूर्ण शरीर कवर्ड म्हणजे काय तर झाकलेलं आवर होल बॉडी म्हणजे आपली जी पूर्ण बॉडी आहे किंवा आपलं जे पूर्ण शरीर आहे तर ते त्वचेने झाकलेलं आहे आणि बघा स्किन म्हणजे काय त्वचा लक्षात ठेवायचं आहे वी फील थिंग्स विथ इट या ठिकाणी तुम्हाला मुलगा दिसत आहे चित्रामध्ये हियर इज वन बॉय आणि बघा त्याच्या हातावर काय दिसत आहे तुम्हाला इथं आईस म्हणजे बर्फ दिसत आहे तर बघा आपली जी पूर्ण त्वचा आहे तर म्हणजे आपलं जे बॉडी आहे ती त्वचेमुळे काय झालेली आहे झाकलेली आहे आणि एकदम आता तुमच्या हाताला जर कोणी असं थंड बर्फ एकदम लावलं की ते थंड आहे याची जाणीव आपल्याला कशामुळे होते तर त्या त्वचेमुळे होतं त्यानंतर बघा एखादी गरम वस्तू जर एकदम तुमच्या अंगावर पडली तर ही वस्तू गरम आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला कोणामुळे होते तर स्किनमुळे होते त्वचेमुळे होते त्यामुळे आपण त्वचेला सुद्धा काय म्हणतो त्वचा सुद्धा काय आहे आपली तर सेन्स ऑर्गन आहे लक्षात ठेवायचं मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे की आपण एवढे बॉडी पार्ट्स पाडले त्याच्यामध्ये फक्त हे पाचच सेन्स ऑर्गन्स का आहे कारण या पाच सेन्स ऑर्गन्समुळे तुम्हाला काय होतं ज्ञान काय होत असतं ज्ञान होत असतं म्हणून त्यांना आपण ज्ञानेंद्रिय असं म्हणतो कसं की जे इयर्स आहे
आणि ऐकून बघा आता आम्ही शिकवलेलं तुम्ही कानांनी ऐकल्यामुळे तुम्हाला काय होतं ज्ञान प्राप्त होतं त्यानंतर तुम्ही डोळ्यांनी खूप साऱ्या गोष्टी काय करू शकता निरीक्षण करू शकता पाहू शकता तुम्ही पाहून वाचू शकता त्यानंतर बघा जे नोज आहे नाक आहे त्याच्यामुळे आपल्याला चांगला वाईट सुगंध कळतो जिभेमुळे तुम्हाला चव कळते आणि स्किनमुळे तुम्ही फील करू शकता म्हणजे वस्तू थंड आहे की गरम आहे याची जाणीव तुम्हाला स्किनमुळे होत असते म्हणून हे सगळे काय आहेत आपले सेन्स ऑर्गन्स आहेत ओके चिल्ड्रन सो डॅबी वॉन्ट्स टू ने नो वेन युअर मदर कुक समथिंग नाईस फॉर यू अँड यू आर प्लेइंग आउटसाइड द हाऊस हाऊ डू यू फाइंड आउट व्हॉट इज बीन कुक्ड बघा जसं बघा जेव्हा तुमची आई वेन युअर मदर कुक्स बघा वेन बघा मदर म्हणजे आई आणि कुक्स म्हणजे काय तर करणे स्वयंपाक करणे ज्याला म्हणतो आपण ना जेव्हा तुमची आई समथिंग म्हणजे काहीतरी नाईस फॉर यू अँड बघा तुमची आई जेव्हा तुमच्यासाठी काहीतरी चांगली वस्तू बनवत असते आणि यू आर प्लेइंग आउटसाइड द हाऊस आणि तुम्ही घराच्या बाहेर खेळत आहात जेव्हा तुमची आई तुमच्यासाठी काहीतरी चांगलं काय करत आहे कुठला तरी चांगला पदार्थ बनवत आहे आणि जेव्हा तुम्ही आउटसाइड म्हणजे काय तर घराच्या बाहेरील बाजूस तुम्ही खेळत आहे किंवा घराबाहेर तुम्ही खेळत आहे हाऊ डू यू फाइंड आउट व्हॉट इज बीइंग कुक्ड म्हणजे तुम्ही कसं शोधणार की तुमची आई काहीतरी बनवत आहे हे तुम्हाला कशामुळे याचा जो शोध आहे तो तुम्हाला कोणत्या सेन्स ऑर्गन्समुळे तुम्हाला कळणार सांगा बरं टेल मी करेक्ट नोज म्हणजे तुम्हाला काय येणार त्याचा सुगंध येणार ना मग तेव्हा तुम्हाला तुम्ही असा सुगंध घेतल्यावर तुम्हाला कळणार की आपली आई आपल्यासाठी काहीतरी छान बनवत आहे ओके चिल्ड्रन सो नोविक डॅडी स्किन इज द लार्जेस्ट सेन्स ऑर्गन ऑफ अवर बॉडी बघा आता हे जे आपण फाईव्ह सेन्स ऑर्गन शिकलो तर त्यातील सर्वात मोठा म्हणजे लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठा सेन्स ऑर्गन कोणता आहे तर लक्षात ठेवायचं स्किन विच इज लार्जेस्ट सेन्स ऑर्गन इन अवर बॉडी सो अवर आन्सर इज स्किन स्किन इज लार्जेस्ट सेन्स ऑर्गन इन अवर बॉडी ओके चिल्ड्रन सो अवर टुडेज न्यूवर्स आर स्मेल अवर टुडेज न्यूवर्स आर स्मेल लार्जेस्ट टेस्ट होल कवर कुक्स समथिंग अँड नाईस ओके चिल्ड्रन स्मेल म्हणजे काय सुगंध लार्जेस्ट म्हणजे लांब त्यानंतर टेस्ट म्हणजे चव होल म्हणजे संपूर्ण कवर्ड म्हणजे झाकलेले कुक्स म्हणजे शिजवणे समथिंग म्हणजे काहीतरी आणि नाईस म्हणजे छान सो चिल्ड्रन राईट गिवन न्यू वर्ड्स इन युअर सायन्स नोटबुक दिस इज युअर टुडे होमवर्क अँड लर्न स्पेलिंग ऑफ दिस न्यू वर्ड्स ओके चिल्ड्रन सो रिमेनिंग पार्ट ऑफ अवर चॅप्टर वी विल लर्न इन नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू